नमस्कार, मी तेजल नागरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात सत्ता बदलाचे संकेत दिले गेलेले आहेत. आमदार दीपक केसरकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली आहे. महाराष्ट्रात सत्ता बदलाचे संकेत. आमदार दीपक केसरकर यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मुलाखत. सत्ताबदल खुल्या मनाने स्वीकारा, केसरकरांनी असा उद्धव ठाकरे यांना सल्ला दिलेला आहे. तुमच्याकडे नंबर नाही आहे. महाराष्ट्रामध्ये नवीन सत्ता येणार आहे हे जर माहिती असेल तर त्याला स्वीकारायची मनोस्थिती दाखवा, तुम्ही मनाची तयारी दाखवा आणि स्पोर्टिंगली घ्या. हे सगळं राजकारणामध्ये सत्ता येते जाते पुन्हा येते हा खेळ चालूच राहणार, परंतु सत्तेचा हा जो खेळ आहे तो मोठ्या प्रमाणाने स्वीकारण्यामुळेच महाराष्ट्रातलं पॉलिटिक्स हे प्रगल्भ आहे आणि ती महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे आणि त्याची जपणूक झाली तर चांगलं राजकारण महाराष्ट्रामध्ये होत जाईल आणि ती बाळासाहेबांची इच्छा होती आणि ती इच्छा आपल्याला पूर्ण करण्याची आपली जबाबदारी.